एका शिक्षकाने त्याच्याच महाविद्यालयातील शिकणाऱ्या तरुणीला अश्लील मेसेज केल्याची घटना उघडकीस आली आहे सुरेश भिवा देवमुंडे असे शिक्षकाचे नाव असून तो खोपोली येथील जनता विद्यालय शिक्षक म्हणून कार्यरत आहे विद्यार्थिनीला देवमुंडे हा शिक्षक मागील काही दिवसापासून अश्लील मेसेज पाठवत असल्याने ही घटना तिने आपल्या पालकांना तसेच खोपोली शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कळवली पालकांनी कार्यकर्त्यांसमवेत मुंडे शिक्षक राहत असलेल्या घरातून त्याचे कपडे काढून मारहाण करत खोपोली शहरातून दिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण घटनेबद्दल महाविद्यालयीन तरुणीने खोपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत